ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी 7 रस्ता येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन पद्धतीने बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल शिंदे हे प्रश्न उपस्थित करताना अमोल शिंदे यांनी कोरोना महामारीच्या काळात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना पालिका आयुक्त मात्र शहरातील संभाव्य रुग्णांना तपासणी करण्यासाठी खाजगी मक्तेदारांमार्फत डॉक्टरांची नियुक्ती करणार आहेत, म्हणजेच डॉक्टरांची गुणवत्ता ठरवण्याचा अधिकार खाजगी मक्तेदाराला देणे कितपत योग्य आहे। थोडक्यात पालिका आयुक्त सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी बैठकीत केला। वेळीच डॉक्टर नियुक्तीची कार्यपद्धतीत बदल केला नाही तर आयुक्तांविरोधात आम्हाला भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी अमोल शिंदे यांनी दिला। यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते। महानगरपालिकेमध्ये गेल्या कोविडच्या काळात ज्या डॉक्टरांनी सेवा केली त्या डॉक्टरांना मुदतवाढ न देता त्या सर्व डॉक्टरांची मक्तेदाराच्या माध्यमातून नेमणूक करण्याचा आयुक्तांनी घाट घातलाय। खरं तर ही घाट कशासाठी चाललंय काय माहीत नाही। आज सगळ्या क्षेत्रातली जी काही कामगार कंत्राटी कामगार कमी करायचे आणि पुन्हा मक्तेदाराकडनं ते घ्यायचे हा सगळ्यांचा कॉन्ट्रॅक्टर जपण्यासाठी ही सगळी यंत्रणा चालू आहे का काय अशी परिस्थिती आहे। आज त्या कॉन्ट्रॅक्टरकडे 1-1 करोड रुपयाचं वर्षी महिन्याचं बिल आज त्याच्याकडे निघतंय मक्त्याचं। एवढा त्याच्याकडे वर्कलोड असताना पुन्हा अजून ह्या डॉक्टरांची सुद्धा ऑर्डर त्याच माणसाला द्यायची म्हणजे हा कशाचा खरं तर मला त्यात भ्रष्टाचार होतोय का काय हा सगळ्यात महत्वाचा। डॉक्टर जर आपण ह्याच्याकडून घेणार असू तर त्याच्यातनं गुणवत्ता कशी ठरणार आहे, त्यांच्या हातून कशा पद्धतीनं काम होणार आहे। खरं तर डॉक्टर हे सन्मानाने घेतले पाहिजेत, त्यांना सन्मानाने लोकांच्या जीवाशी खेळायचं काम आज महापालिका करायला का काय। कारण आपण जे मक्तेदाराकडनं घेणारे डॉक्टर कशा गुणवत्तेचे असणार आहेत, त्यांनी काय फक्त नव्याला नस देणं हे काय मजूर घ्यायचा नाही या तरांच्या जीवातला जर काय बरं वाईट झालं तर त्याला काय ते मक्तेदार जबाबदार असणार आहे का। हा हलगर्जीपणा आहे। खरं तर अशा काळामध्ये आपला नवीन रोस्टर सुद्धा मंजूर झालाय, त्याच्यामध्ये डॉक्टरांची पदं सुद्धा आहेत। आयुक्तांनी खरं तर तातडीने ती भरती तर करावे किंवा आता ज्या पद्धतीने गेल्या काळात आपण हे घेतले होते डॉक्टर घेतले होते त्याच पद्धतीने मंजुरी महापालिकेने डायरेक्ट त्यांना ऑर्डर द्यावी, त्यांना मक्तेदाराकडनं ऑर्डर देऊ नये। कारण मक्तेदार पोचायचं आता महापालिकेने बंद केलं पाहिजे। जर आयुक्तांनी त्याच पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टरकडनंच डॉक्टर घेण्याचा घाट घालणार असतील तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही। डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला भेटून सांगितले की ते सुद्धा उद्या स्ट्राईकवर जाऊ शकतात। म्हणजे अशा कोविडच्या काळामध्ये आयुक्त जाणून बुजून काही विघ्न तयार करतात का काय अशी परिस्थिती आहे। खरं तर त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असताना अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये लोकांना अडचणीत आणण्याचं काम वारंवार आयुक्तांच्या माध्यमातून होत आहे आणि खूप खेदाची गोष्ट आहे।